डिझाईन हा सुद्धा एक व्यापक विषय आहे. आपल्या आजूबाजूलाच असंख्य डिझाईनचे विषय आपल्या दृष्टीस रोजच पडतात. डिझाईन बिंदूतूनही साकार होते तर रेषा, सरळ रेषा, वक्र रेषा, असंख्य प्रकारच्या रेषा, असंख्य प्रकारचे आकार, अनेक रंग, अनेक रंगछटा आणि छायाप्रकाश अशातूनही साकार होऊ शकते. काहीतरी नाविन्यपूर्ण रचना करणे हे डिझाईनचे उद्दिष्ट असते. नवीन मांडणी करणे, त्यात आकर्षकता आणणे, कामात सहजपणा आणणे, कामाचे नियोजन करणे, असे अनेक उद्देश हे डिझाईन करण्यामागे लपलेले असतात. आणि ह्या उद्देशांमुळेच त्या त्या डिझाईनला वेळोवेळी महत्त्व प्राप्त होत असते. आकार कोणतेही असो, त्यामध्ये समतोल राखणे किंवा नजरेत भरणारे असे उठावदार डिझाईन तयार करणे हे कौशल्याचे काम असते. डिझाईन हे तर जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप आव्हानाचे काम असते. साधी मेहंदी असो किंवा रांगोळी, दारासमोरची रांगोळी, मुली तासनतास त्यामध्ये वेळ घालवतात. पानाभोवतीची रांगोळी ही सुद्धा आपल्या नजरेला खूप सुख देऊन जाते. घराची रचना, सजावट हे तर प्रत्येक स्त्रीसाठी एक आव्हानात्मक काम असते. आकारांची मनोहारी गुंफण करण्याचे कौशल्य त्या त्या ठिकाणी त्या स्त्रिया पणाला लावत असतात. या कौशल्यासाठी नेहमीच महागड्या वस्तू किंवा साधनांचीही आवश्यकता नसते. साध्या साध्या वस्तू वापरून सुद्धा आपण आकर्षक डिझाईन करू शकतो. आदिवासी वारली कला असू देत किंवा अनेक प्रकारच्या भारतीय लोककला, डिझाईनचे लक्षावधी प्रकार आपल्याला थक्क करून टाकतात. तर शिकूया आपण डिझाईन आणि काढून पाहूया त्यासाठी अनेक प्रकारचे आकार. तर डिझाईन शिकत असताना सुरुवातीच्या सरावासाठी आपण पाहूया हे फ्लॉवर पॉटसाठी केलेले डिझाईन.